नमस्कार, मी नंदेश केळेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। खेडमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा। सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारी वरिष्ठ ठरवतील। उमेदवार कोणीही असो निवडून येणार। माजी खासदार निलेश राणे यांचा दावा। स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी। ममता दिनानिमित्त स्वर्गवासी मीनाताई ठाकरेंना अभिवादन। आणि देवरुखमधील कोसम येथे बांधण्यात आला वनराई बंधारा। विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला बंधारा। पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा रत्नागिरीच्या वतीनं खेड शहरातील एसटी बस स्थानकात पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालंय। खेडचे पोलीस निरीक्षक तथा प्रभारी DYSP नितीन भोयर आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते या खेड बसस्थानकातील पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, सदस्य दिलीप देवळेकर, माजी आमदार संजय कदम, माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम, सहसंपादक नंदेश केळेकर, पत्रकार हर्षल शिरोडकर, वंदर आपटे, ज्ञानेश्वर रोकडे, गोविंद राठोड, खेड आगार प्रमुख श्री वनकुंद्रे, सरकारी वकील स्मिता कनप, अनुज जोशी, विनय माळी, JCCचे अध्यक्ष संकेत अपिष्टे, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, उद्योजक प्रवीण छपरे, सुरेंद्र तांबे यांसह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते। महिलांच्या सुरक्षिततेचा व गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी नेहमी 24 तास गजबजलेल्या बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय। या ठिकाणी उद्योजक शमशुद्दीन मुकरम यांच्या वतीने मोठी LCD देखील बसवण्यात आलेली असून ST बसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवरती बसलेल्या ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक बातम्या करण्यासाठी त्या ठिकाणी 24 तास बातमीपत्र सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे इथून पुढे कायमस्वरूपी एक महिला आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तात राहील, असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी यावेळी दिले। सर्व मान्यवरांचं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वनकर यांनी आभार मानून केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या। दरवर्षी पत्रकार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सन्मान न विसरता केला जातो। यावर्षी देखील मनसेचे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेडमधील सर्व पत्रकारांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केलाय। खेड शहरातील राजवैभव संस्थेच्या कार्यालयामध्ये खेडमधील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। वैभव खेडेकर यांच्या हस्ते खेडमधील पत्रकार सदानंद जंगम, देवेंद्र जाधव, किशोर साळवी, श्रीकांत चाळके, ज्ञानेश्वर रोकडे, गोविंद राठोड, नंदेश खेडेकर, चंद्रकांत मनकर, उत्तमकुमार जैन, सिद्धेश परशेट्टे, विनय माळी, इकबाल जमादार, सागर अंजर्लेकर या सर्वांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय। तसेच पत्रकारांचं निरोगी आयुष्य लाभो, तसेच त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना उत्तम यश मिळो अशी अपेक्षा यावेळेला वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली। पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले आणि या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो। बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आणि दर्पण हे त्यांनी सुरू केलं वृत्तपत्र, म्हणून आपण हा दिवस आज मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। आपण माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासामध्ये प्रत्येकजण माझा एक पैलू ठरलेला, माझ्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक चढ उतारांचे आपण साक्षीदार आहात। आपली देखील पत्रकारिका मी जवळ पाहिलेली आहे, सुरुवात पाहिलेली आहे, मध्य पाहिलेलं आहे आणि उंच शिखरावरती गेलेलं आपण सर्वांना पाहिलेलं आहे। अनेक लोकांनी पत्रकारिकेमध्ये काही स्तंभलेखन सुरू केलं, काहींनी वार्ताहर म्हणून सुरू केलं, काहींनी पत्रकार म्हणून सुरू केलं। आज त्या माध्यमातून अनेक माझे सहकारी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेले, बदलत्या समाज जीवनामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एक माध्यम आलं, काही डिजिटल माध्यम आली, याच्यामध्ये आपले जे सगळे तरुण त्या त्या क्षेत्रामध्ये पारंगत झाले आणि बातमीचा ठाव घेण्याचा प्रयत्न या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांनी केला। समाजामध्ये जे चांगलं वाईट घडतंय त्याचं प्रतिबिंब वृत्तपत्रातनं यावं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातनं यावं आणि वाईट ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रहार करावा अशा पद्धतीच्या भूमिका आपल्या राहिलेल्या आहेत। आपण पत्रकारिका करत असताना कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही आणि निर्भीड पत्रकारिका आपण केली आणि म्हणून आपण एक समाजाचा आरसा म्हणून या ठिकाणी वावरला आहात आणि म्हणून आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान मला आहे। ज्या ज्या वेळेला चुकीचं घडलं ते आपण निर्भीडपणे लिहिलं, जे चांगलं होतं त्याला आपण चांगली संधी दिली आणि म्हणून आपण समाजामध्ये सर्वांना आवडते ठरलेला
आज अनेक समाजामध्ये अनेक लोक आपल्याला वैयक्तिक नावाने ओळखतात, तुमच्या वृत्तपत्रासह आपल्याला ओळखतात, आणि म्हणून समाज मनामध्ये आपण एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या वर्षभरात आपण एकत्र या ठिकाणी भेटावं, विचारांची देवाणघेवाण करावी, बदलत्या एकंदरीत पत्रकारांवरती चर्चा करावी यासाठी मी आपल्याला बोलत असतो. आपला आजचा हा दिवस व्यस्त असतो याची मला कल्पना आहे. आपल्याला अनेक कार्यक्रम या दिवशी असतात. माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा, छोटी आपल्याला भेटवस्तू द्यावी आणि आपला स्नेह वृद्धिंगत करावा एवढी भूमिका असते. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचं औचित्य साधत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करत काहींनी आपली मनोगते व्यक्त केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते, त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष इकबाल जमादार, उपाध्यक्ष रोकडे, सचिव सिद्धेश परशेट्टे तसेच सर्व खेड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यावेळेला उपस्थित होते. आज दिनांक 6 जानेवारी रोजी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन नवनियुक्त अध्यक्ष राजू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थिती झालेला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी जे पहिले पाक्षिक सुरू केले दर्पण नावाचे, त्यामुळेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जे त्यांनी 6 जानेवारीला सुरू केले होते, म्हणून आपण हा 6 जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा यांचा दिवस म्हणून आपण पत्रकार दिन साजरा करतो. पत्रकार दिनाला शुभेच्छा देताना आम्हाला सर्व राजकीय, सामाजिक विविध संघटनांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आणि आज पत्रकार दिनी आमचे पत्रकार बांधव विनय माळी, श्री राठोड सर, सल्लागार उत्तम कुमार जैन, ज्ञानेश्वर रोकडे, अनुज जोशी आदींनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत. त्यानंतर सिद्धेशनेही काही मार्मिक गोष्टी सांगून त्यांना चालना देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला आणि त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बाबी पत्रकार संघाच्या वतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, त्यासाठी आमचे नवनियुक्त राजू चव्हाण हे नेहमी संपर्कात राहून पत्रकार संघाच्या सभा घेऊन त्या त्या दृष्टीने प्रयत्न करतील. राजू चव्हाण यांनीसुद्धा सर्व पत्रकारांना साथीला घेऊन, त्यांना सोबत घेऊन हे पत्रकार संघाचं कार्य वर्षभरात उल्लेखनीय करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि राजू चव्हाण यांना शुभेच्छा देतो. 6 जानेवारी म्हणजेच पत्रकार दिन. आज पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने MES कॉलेज ऑफ नर्सिंग आणि आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये तरुण तरुणींना कायदेविषयक मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत पटवर्धन तसेच कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सरकारी वकील स्मिता कदम तसेच MES नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य श्री शिवप्रसाद तसेच पत्रकार सुनील आमरे यावेळेला उपस्थित होते. डॉक्टर प्रशांत पटवर्धन, श्रीकांत चाळके तसेच ॲडव्होकेट स्मिता कदम यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक व चालू घडामोडीवरती असणाऱ्या विविध विषयांवरती तसेच सोशल मीडिया विषयावरती सखोल मार्गदर्शन देखील केले. मित्रांनो, पत्रकार हा समाजाचं प्रबोधन करत असतो, त्यामुळे पत्रकार दिनी सुद्धा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून बनकरने हा कार्यक्रम आयोजित केलाय. आणि विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत आणि पोलिसांच्या विविध होणाऱ्या गुन्ह्याबाबत जागृती करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पत्रकार हे सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करत असतात आणि म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुरुवातीलाच मी पत्रकार संघटनेला मनापासून धन्यवाद देतो. चाळके साहेब आणि बनकर साहेब यांचं विशेष आम्ही अभिनंदन करतो. वैभव नाईक हे दखलपात्र नाही आणि त्यांचं कार्य सुद्धा दखल घेण्यासारखं नाही. नारायण राणेसारख्या केंद्रीय नेत्यांवरती बोलण्याची त्यांची कुवत नाही. आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवरती टीका करताना राणेंनी तेव्हा काँग्रेस संपवली व आता ते भाजपला संपवतील अशा पद्धतीची टीका केली होती. यावर उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा टीकेचा चांगला समाचार घेतलाय. मी हल्ली वैभव नाईकांना उत्तरच देत नाही, ते तेवढे दखलपात्र राहिलेले नाही. किरकोळ माणूस आलेत किंवा त्यांचं कार्यही किरकोळ आहे.
राणे साहेबांबद्दल किंवा एका केंद्रीय मंत्र्यांबद्दल बोलायची उंची ही वैभव नाईकांची नाही. आज ते ज्या पक्षात आहेत त्यांच्या ते कुठल्या पक्षात आहेत हे एकदा त्यांना विचारा. एका संपलेल्याच पक्षात आहेत ते. आम्ही सांगावं का कोकणातून सिंधुदुर्गातून वैभव नाईकांनी शिवसेना संपवली ते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी राणेसाहेबांना मुख्यमंत्री केलं होतं, अजून कोणाला का नाही गेलं? नेते होते ना तेव्हाही होते. आपण समजून घ्या, वैभव नाईकांना आता टीका करण्याच्या पलीकडे काय राहिलेलंच नाही, कामच राहिलं नाही, ते रिकाम टेकडे आहेत. आणि रिकाम टेकड्या माणसाला असं इथून तिथून काहीतरी डोक्यात येत असतं, एवढं काय सिरियसली घेऊ नका तुम्ही. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठेवण्याचा सर्वाधिकार हा वरिष्ठांकडे असेल. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्रच निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रमोद जठार, किरण सामंत इच्छुक आहेत. ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचार करतील आणि विजय मिळवतील असा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळमध्ये बोलताना व्यक्त केला आहे. की किरणजी सामंत ह्या मतदारसंघात असतील खासदार म्हणून किंवा खासदारकीचे उमेदवार म्हणून युतीचे, तर मला त्या गोष्टीचा आनंदच आहे. त्याचबरोबर प्रमोद जठारसाहेबही स्पर्धेत आहेत आणि अनेक अनेक लोक आहेत ना स्पर्धेमध्ये. तर हे ठरवायची जबाबदारी कोणावर आहे तर ती पक्षश्रेष्ठींवर आहे, माझ्यावर नाही. आम्ही सगळे युतीचीच लोकं आहोत, एका कुटुंबातली लोकं आहोत. आम्ही शिवसेनेला किंवा शिंदेसाहेबांच्या पक्षाला काही वेगळं समजत नाही, आमच्यातलाच एक भाग म्हणून समजतो. आणि तेही काय भारतीय जनता पक्षाला वेगळं काही समजतात अशातला भाग नाही. तिकीट मागायचं कोणालाही, कोणी तिकीट मागू शकतं. मी माझी एक माझं स्वतःचं मत तुम्हाला सांगितलं आहे. पक्षाचं मत काय वेगळं असू शकतं किंवा पक्ष जे काय निर्णय घेईल ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. देशात खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातही सत्तेत असलेले शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्याकडून खासदारकीच्या उमेदवारी संदर्भात अनेक दावे देखील केले जात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदेगटाकडून प्रामुख्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुढे आहे, तर भाजपकडून प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत मंत्री दीपक केसरकर. बघा, युती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि ते ठामपणे एकत्र आहोत. जो काय निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेतील त्याच्याशी बांधिलकी आहे. परंतु आता इलेक्शनचा जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे उमेदवारांनी सुद्धा तयारी करायला लागते. आणि त्या दृष्टीने त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की मला खासदार व्हायचं आहे, तर ते काय चुकीचे असं मला वाटत नाही. आणि शेवटी जो काय निर्णय घेतील त्याच्यावर किरण सामंत त्याला बांधील आहे ते. परंतु त्यांनी तयारी तर करायला लागेल, कारण आता इलेक्शन तोंडावर आलेले. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्या पूर्वीचे खासदार सध्या कुडाळ तालुक्याचे आमदार म्हणून प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे थोडीशी वेकन्सी आहे, थोडासा व्हॅक्युम निर्माण झालेला. किरण सामंत सिंधुदुर्गचे आहेत आणि रत्नागिरीचे सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला. आणि ही परंपरा कायम राहू शकेल असं मला वाटतं, कारण शिवसेना आणि भाजपमध्ये फरक काय नाही. आमची युती ही बाळासाहेबांनी तयार केलेली युती होती आणि ती युती अखंडपणे 25 वर्ष टिकली. मधल्या काळामध्ये जी तुटली ते कुठल्याच शिवसैनिकाला मान्य नव्हतं. आणि म्हणून पुन्हा एकदा सेना भाजप एकत्र आलेले, त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर मिसळली, त्याप्रमाणे अजितदादा आमच्यावर आलेले. निश्चितपणे चांगला असा परफॉर्मन्स आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेमध्ये घडून जातो. बघा, आपल्याला माहिती आहे पालघरमध्ये भाजपने आम्हाला सीट सोडली, त्याच्यावर आपला उमेदवार सुद्धा दिला. एखाद्या ठिकाणी भाजपच्या त्या जागेवर क्लेम असेल आणि आमचा उमेदवार जर त्यांना पसंत असेल तर उमेदवारांची सुद्धा अदलाबदली आमच्यामध्ये होत असते. आमची मैत्री एवढी घट्ट आहे की कोण भाजपचा आणि कोण शिवसेनेचा तुम्हाला कळणार. तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा देखील मंत्री दीपक केसरकर यांनी निषेध व्यक्त केलाय. आणि आधी वक्तव्य करायचं मग दिलगिरी व्यक्त करायची याला काही अर्थ नसल्याचंही ते म्हणालेले. की काही लोक असतात हे प्रसिद्धीसाठी काहीही करत असतात. शेवटी भारताची एक परंपरा राहिलेली आहे प्रत्येक धर्माचा सन्मान करण्याची, ती परंपरा पाळायची नाही आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची याला काहीही अर्थ नाही आहे. आपल्याला निश्चितपणे हे बघायला लागेल की सर्वच धर्मांचा सन्मान आपण कशा रीतीने पाळतो. आणि मग तो जर हिंदू धर्माचा सन्मान असेल आणि प्रभू रामचंद्र हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून धर्मामध्ये ओळखलं जातं, केवळ एक देव म्हणून नाही तर एक आदर्श राजा, एक पती म्हणजे ज्यांनी एक पत्नी धर्म निभावला
त्यांनी आदर्श अशी राज्य पद्धती त्या ठिकाणी निर्माण केली आणि कुठलंही चांगलं राज्य असलं तर त्याला राम राज्य असं म्हटलं जातं. केवळ देवत्वाच्या पलीकडे जाऊन हा आदर्श ज्यांनी निर्माण करा अशा देवतेच्याबद्दल काहीतरी बोलणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे आणि त्यांनी तसं असं करू नये. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या 6 कार्यालयांवरती काल ईडीने छापेमारी केली. 7-8 तास ही छापेमारी सुरू होती. रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी झाली. या छापेमारीत रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे. यावर आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आपली बाजू सत्याची असेल तर कोणालाच घाबरायचं कारण नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. आपली बाजू सत्य असेल तर कोणालाच काय होत, कारण ईडी हे स्वतः ॲक्शन घेत नसते. ईडीला जे काय त्यांचं आरोप असतात ते कोर्टाच्या समोर न्यायला लागतात आणि कोर्टाने मान्यता दिली तरच त्यांची पुढची ॲक्शन सुरू होते. त्यामुळे रोहित पवारांच्या याच्यामध्ये काय नसेल तर त्यांना काय होणार नाही, काय असेल तर त्याची माहिती त्यांना असेल, मला त्याच्यातलं काय माहिती. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. शुक्रवारी पुण्यात शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ हत्येची धक्कादायक घटना CCTV चित्रित झाली असून याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळने त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं CCTV फुटेज आता समोर आलं. यामध्ये स्पष्ट दिसतंय की शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनी त्याच्यावरती पिस्तुलीतून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा अंत झाला. काहीच महिन्यांपूर्वी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारण आणि गुन्हेगारी जगताच्या हातमिळवणीचे प्रकार आधीही आपण पाहिले. त्यानुसार स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याआधी शरद मोहोळची हत्या करण्यात आलेली आहे. नववर्ष स्वागत सर्वत्र होताना जंजिरा जाणाऱ्या पर्यटकांना पैसे देऊन घाणीचा सामना करावा लागतोय. राजपुरीमधीलच एका जागृत ग्रामस्थाने स्वतःच्या आवाजात याबद्दल एक क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल केले. याबाबतीत मुरुड पर्यटन महोत्सव समितीचे श्रीकांत सुर्वे यांनी प्रखर टीका केले. राजपुरी ग्रामपंचायत पर्यटकांच्या पार्किंगचे पैसे घेतात पण सुविधांच्या नावाने नेहमीच बोंबाबोंब असते. मुरुड जंजिरा पर्यटन विकासासाठी आमदार महेंद्र दळवी भरघोस प्रयत्न करत आहेत पण असे प्रकार पर्यटनास मारक असल्याची भावना पर्यटक देखील मांडतायत. आता मी राजपुरी ग्रामपंचायतीची एक क्लिप पाहिली, त्या तिथे सफाईच्या नावावरती ठेका दिला जातो, तो अनधिकृत असतो आणि त्यातून मिळणारे पैसे हे राजपुरी ग्रामपंचायत कुठेही सफाईवर खर्च करत नाही असं ते निदर्शनास आलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी ही क्लिप ती सादर केलेली आहे खरंच त्याला धन्यवाद द्यायला लागतील, कारण का अशी जागरूकता नागरिकांच्यात असायला पाहिजे. कारण असा ठेका आमच्या मुरुड नगर परिषदसुद्धा करते पण ते पैसे त्याच्यावरती सफाईवर स्वच्छतेवर खर्च केले जातात. आणि जर राजपुरी गावामध्ये जर जंजिरा किल्ला पाहण्याकरता लोक येत असतील आणि जर ते जंजिरा किल्ला पाहताना जर ते सगळंच कचऱ्याचा सामग्री साम्राज्य जर तिथे त्यांना बघायला मिळत असेल तर याच्यामधून आमच्या शहराची गावाची तालुक्याची बदनामीच होते. त्याच्यामुळे ह्या ठेकेदार आणि संबंधित जे पंचायत आहे त्या ग्रामसेवक असेल जबाबदार लोक असतील त्याची त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे किंवा असा ठेका याच्यापुढे न देता किंवा पैसे ठेकेदारांकडून मिळालेले पैसे ते पैसे त्या स्वच्छतेवर खर्च झाले पाहिजेत याची पंचायतनी दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. आज ममता दिनानिमित्त शिवसैनिकांची माऊली माँसाहेब स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय निवासा चौक येथे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दर्शन महाजन, माजी तालुका प्रमुख विचारे, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश घटे, उपशहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद बुटाला, माजी नगरसेवक अजय माने, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, प्रशांत खातू, हरबण नांडेकर, राजेंद्र निर्मळ, राजू कवळे, संतोष चव्हाण, किशोर साळवी, अक्षय पाटणे, भैया कनाळ, युवासेना महिला आघाडी तसेच युवतीसेना शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सपरे पित्रे महाविद्यालय देवरुख राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आज दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी कोसम येथे जुगाई माता मंदिराजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
व नराई बंधारा कामाच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच पूजा बोदरे तसेच उपसरपंच आणि इतर सदस्य यावेळेला उपस्थित होते. बंधारा बांधण्यासाठी आवश्यक त्या साहित्यांची सर्व पूर्तता कोसम गावच्या सरपंचांकडून करण्यात आलेली होती. वनराई बंधारा बांधण्यासाठी 84 विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं, तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग देखील लाभलाय. जिल्हा परिषद आदर्श शाळा कोसम 2 आणि कोसम बस स्टॉप येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सुनील सोनवणे उपस्थित होते. बंधारा बांधण्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र टेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. आता प्राईम टाईममध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.